हॅलो एवरीवन, आज मी आले आहे माझ्या माहेरी आणि मी आले आहे आमच्या शेतामध्ये. चला तर तुम्हाला दाखवते आमचं शेत कसं आहे. इकडे काकांनी आणि डॅडींनी छोटंसं फार्म हाऊस बनवलं आहे आणि तिथे आम्हाला खाण्यापुरता जेवढा भाजीपाला लागतो तेवढंच लावलेलं आहे. हे पेरू आम्ही शेतावर येताना झाडावरून पाडून आणले होते. झाडावरून पेरू पाडून खाण्याची मजाच काय वेगळी असते, हो की नाही? माझी मम्मी, आम्ही आलोय बोर काढायला. मम्मी काढ. एवढे बोर लागलेत झाडाला. किती वर्षातून आलो ना आम्ही बोर काढायला. चला आता तुम्हाला दाखवते काय काय भाजीपाला लावलं. इथे लावलं आहे मुळा. चला तुम्हाला दाखवते मुळा कसं काढतात. अशा प्रकारे मुळा काढला जातो. आणखीन एक काढूया आता. अशा प्रकारे आपण मुळे काढून झालेले आहेत. हे आता आपण जेवणावर खाऊया नंतर. इकडे लावलेले आहेत वांगी. वांगी अजून झालेली नाही, लागलेली नाही आहेत वांगी. वांगी लागल्यानंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवेन. इकडे लावला आहे भोपळा. भोपळ्याचं वेल आहे हे. साईडला पूर्ण भोपळ्याचे वेल लावलेले आहेत. तिकडे सर्व बोरीची झाडं दिसत आहेत. ती तिथे हे विहीर आहे आमची एक. हा आहे चंदन बटवा. चंदन बटवा खूप रेअरली भाज्यांमध्ये निघतो. तुम्ही खाल्ला असेलच, खूप मस्त लागतो. इकडे चवळी आहे. तुम्हाला माहिती असेलच चवळीची भाजी, पालेभाजी. इकडे सर्व चवळी आहे. ही मारबेटी आहे. मारबेटी पोपटी बनवण्यासाठी यूज केली जाते. अशीच ती शेतामध्ये कुठे पण उगवली जाते. इकडे लावली आहे कोथिंबीर. कोथिंबीर अजून व्यवस्थित झालेली नाही आहे, छोटी आहे अजून. इकडे सर्व वाफ्यांमध्ये कोथिंबीरच लावली आहे. ह्या साईडला लावली आहे शेपू. शेपू पण छोटी आहे अजून. पुढे काय लावलंय ते बघूयात. इकडे लावलं आहे पालक. इकडे दोन्ही तिन्ही वाफ्यांमध्ये पालकच लावलेलं आहे. तिकडे माझे डॅडी बसलेत. हे अशा प्रकारे शेतात वाफे केले जातात, नांगराच्या मदतीने नांगरून आणि मग छोटे छोटे असे वाफे केले जातात. आणि ह्या ट्यूबच्या मदतीने बोर विहिरीतलं पाणी वाफ्यांना दिलं जातं. चला बघूया पुढे काय भाजी लावली आहे. इथे लावली आहे मेथी. मेथी अजून छोटी आहे. ह्या वाफ्यांमधली मेथी छोटी आहे. पुढच्या वाफ्यांमध्ये थोडीशी मोठी झालेली आहे. ती पण दाखवते तुम्हाला. हे इकडे थोडीशी मोठी झाली आहे पण अजून काढणीतली झालेली नाही आहे. इकडे पूर्ण मेथीच लावली आहे. हा इकडे कांदा लावलाय. घरी खाण्यापुरता असं थोडंसंच कांदा लावलाय काकांनी.
इकडे टॉमॅटोज लावलेत, टॉमॅटोजचे पण रोप आत्ता जस्ट लावलेत, अजून ते व्यवस्थित वाढ झाली नाही आहे. पूर्ण भाजीपाल्याला फळं लागल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया आपण. इकडे लावला आहे कोबी, इथे लावला आहे मुळा. मुळा ह्या वाफ्यामध्ये छोटा आहे, पुढच्या वाफ्यामध्ये थोडासा मोठा झाला आहे. अजून प्रॉपर झाला नाही आहे, पण थोडंसं फळ लागल्यासारखं दिसतं आहे हे असं. हा एवढा छोटा दिसतो आहे, अजून मोठा झालेला नाही. आपण पहिले बघितलं तो खूप मोठा झाला, तो प्रॉपर मुळा झाला होता. हा इकडे लावलं आहे मिरची, मिरचीचे रोपं लावले आहेत काकांनी. यावेळेस मिरचीचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतलं आहे, जेणेकरून घरच्या घरी मिरच्याच वाळून आणि त्यांचं घरच्या घरी असं आगरी पद्धतीचा आमचं मसाला बनवता येईल. ह्या ह्याच्याने मिरचीचं उत्पन्न जास्त घेतलं गेलं आहे. ह्या अशा प्रकारे शेतामध्ये भाजीपाला लावला आहे. तिकडे शेड्स बनवले आहेत बसण्यासाठी, उन्हाच्या आराम करायला म्हणून. इकडे डॅडी बसले आहेत. हे असं छोटंसं झोपडी, आम्ही खोमट बोलतो त्याला, असं खोमट बनवलं आहे. इथे आहेत चुली, आम्ही पार्टी करायला आल्यावर ह्या चुलींवरच जेवण बनवतो आणि मस्तपैकी इकडे पार्टी करतो. नॉनव्हेजचा बेत असतो तेव्हा आमचा. इथे झोपण्यासाठी बेड, छोटंसं स्टोरेज टेबल्स, आणि विशेष म्हणजे हे टेबल्स वगैरे सगळे काकांनी शेतातच स्वतः बनवले आहेत. इकडे पपईचं झाड आहे, त्याला छोट्या पपया लागल्या आहेत. आणि इथे आहे मी लावलेलं बेळाचं झाड, पण ते व्यवस्थित वाढच होत नाही आहे त्याची प्रॉपर, का काय माहिती. जवळजवळ 3-4 वर्ष झाली त्या बेळाच्या झाडाला, जास्त पण कमी नाही. इकडे आहे बदाम, इथे आहे रातराणीचं झाड, रातराणीला फुलं लागलेत, रात्री मस्तपैकी वास येतो. इथे डॅडी आणि काका घेवड्याच्या वेळीला व्यवस्थितपणे वरती चढवण्याचा प्रयत्न करतात, ते पूर्ण असं खालती पसरलं होतं ना, तर त्यांना ते वरती एका झाडाच्या मदतीने त्याला वरती उचलण्याचा प्रयत्न करतात. आंब्याचं रोप बांधावर असे छोटे छोटे झाडं लावलेत, त्याच्यापैकी आंबा, डाळिंब, हा डाळिंब आहे. इकडे परत एकदा आंबा, एक खालती आहे लिंबू, लिंबूचं झाड आहे. हे आहे घेवड्याची वेळ, त्याला घेवडा लागला आहे. हा आहे शेवगा, इकडे लावले आहेत जांभूळ, केळीचं झाड. आणि तिकडे पूर्ण हिरव्याच्या जे नेट लावलेत तिथे सगळे आंब्याचे रोप आहेत. हा आहे कुंडी, ह्याच्यामध्ये पाणी स्टोरेज करून आणि ते वाफ्यांना दिलं जातं, शेतीला दिलं जातं.